विदर्भ राज्य आंदोलन समिति के अध्यक्ष पूर्व विधायक वामन राव चटप के नेतृत्व में राजौरा में विदर्भ राज्य की मांग के साथ अन्य मांगों को लेकर आंदोलन किया गया। विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आज 26 अगस्त को विदर्भ के सभी 120 तालुका में विदर्भ राज्य की मांग के साथ अन्य मांगों को लेकर रास्ता रोको आंदोलन किया गया और इसी तरह विदर्भ राज्य आंदोलन समिति तालुका राजौरा में भी रास्ता रोको आंदोलन किया गया। इस मौके पर विदर्भ राज्य आंदोलन समिति के अध्यक्ष पूर्व विधायक एडवोकेट वामन राव चटप के नेतृत्व में आंदोलन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में विदर्भवादी नेता तथा विदर्भवादी मौजूद थे और उन्होंने जमकर नारेबाजी की। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। अपने राज्य राज्य, अपने राज्य राज्य, शुरू हुई है जंग हमारी, शुरू हुई है जंग हमारी। और काफी देर तक रास्ता रोको आंदोलन चलते रहा। मौके पर मौजूद पुलिस ने स्थिति को सामान्य किया। साथ ही इस आंदोलन के संबंध में विदर्भ राज्य आंदोलन समिति के अध्यक्ष तथा पूर्व विधायक एडवोकेट वामन राव चटप ने मीडिया प्रतिनिधि को विस्तार पूर्वक जानकारी दी। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भातील 120 तालुक्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी लॉकडाऊन काळातील विजेचे दर बिल माफ करण्यासाठी 200 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवण्यासाठी त्यापुढील विजेचे दर निम्मे करण्यासाठी साप जाऊन मरणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत मिळण्यासाठी ते पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ कमी करण्यासाठी शेतीपंपाचं वीज बिल कायमचं संपवण्यासाठी आणि वनहक्क कायद्यात जी म्हणून गैर आदिवासीला 3 पिढ्याची अट आहे ती रद्द करण्यासाठी या सर्व मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन आहे आणि 116 वर्षाची ही विदर्भाची मागणी आहे। आम्ही याचं देही याचा डोळा, अभी नाही तो कभी नाही, म्हणून आम्ही हे आंदोलन पुढे नेतो आणि जाहीरपणे सांगतो की शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे, विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवल्याशिवाय विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वस्थ बसणार नाही। लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ अशा तऱ्हेने आम्ही हे करतोय। अभी तो ये अंगळाई है, आगे घोर लढाई है, या तऱ्हेने आंदोलन आम्ही पुढे नेतो आणि डिसेंबरच्या अधिवेशनात आम्ही दिल्लीला प्रत्येक तालुक्यातून 100 लोक आगे कूच करतो आणि कोणत्याही परिस्थितीत नव्या पिढीच्या हाती विदर्भाचं स्वतंत्र राज्य दिल्याशिवाय आम्ही मरायचं नाही असा निर्धार करून आम्ही पुढे निघालो आहोत।